नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. जिल्हा न्यायालयाची परीक्षा आता होऊ घातलेली आहे, त्यालाच अनुसरून आपण सराव टेस्ट सिरीज उपलब्ध केलेली आहे. आजची जी टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये 15 प्रश्न आपण बघणार आहोत, सर्वच विषयावरती आहे. तरी आपण शेवटपर्यंत बघावं. जर चॅनलवरती नवीन असाल, आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर खाली रेड कलरचं बटन आहे त्याला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकनसुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. तर आता वेळ न घेता आपण समोर ओढूया. खालीलपैकी सर्वाधिक मुलायम कुठला पदार्थ आहे? हिरा, फिटकरी, पुखराज की टाल्क? तर सर्वाधिक मुलायम जो असतो टॅल्कम, जे आपण त्याला म्हणतो टॅल्कम टाल्क, ओके, तर हे सर्वाधिक असतं. टॅल्क ऑर टॅल्कम इज अ क्ले मिनरल कंपोस्ट ऑफ हायड्रेट मॅग्नेशियम सिलिकेट. हायड्रेट मॅग्नेशियम सिलिकेटचं हे जे आहे टॅल्कम मिश्रण असतं आणि त्याचा केमिकल फॉर्म्युला जो आहे H2Mg3 SiO3 4, किंवा दुसरा पण दिलेला Mg3 SiO4 10 OH2. तर फॉर्म्युला आपल्यासाठी महत्त्वाचा नाही आहे, पण लक्षात ठेवा टॅल्क किंवा टॅल्कम हे जे आहे सर्वाधिक मुलायम पदार्थ आहे, मटेरियल आहे. त्याच्यानंतर दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? हायड्रोमीटर, लॅक्टोमीटर, फायडोमीटर. तर जे की दुधाची जी की शुद्धता किती आहे त्याची डिग्री मेजर केल्या जातं आणि डिग्री मेजर करण्यासाठी जे यंत्र यूज केलं जातं त्याचं नाव काय आहे? लॅक्टोमीटर. लॅक्टोमीटर जे आहे ते दुधातली शुद्धता मोजतं, दूध किती शुद्ध आहे. सर्वाधिक हलके धातू कुठले आहे? लिथियम आहे, इरिडियम आहे, ॲल्युमिनियम आहे की ओस्मियम आहे? सर्वाधिक हलके जे धातू आहे ते कुठलं आहे? लिथियम हे जे धातू आहे ते सर्वात हलकं धातू जर विचारलं तर लक्षात ठेवा लिथियम. सूर्य उगवताना व मावळताना लाल काबर दिसतो? विकिरणमुळं दिसतं, धुळीचे कणमुळं की प्रकिरणमुळं? तर संध्याकाळी आणि सकाळी जी आहे सूर्य हा क्षितिजाला समांतर असतो आणि जे की रेज असतात ते सरळ येतात, त्याच्यामुळं ते रेड दिसतात, त्याला प्रकिरण असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्रकिरण. सूर्य उगवताना व मावळताना लाल दिसतो, त्याचं कारण काय? प्रकिरण. बॅटरी बनवण्यासाठी कोणता आम्लाचा यूज केला जातो? सल्फ्युरिक, नायट्रिक, हायड्रोक्लोरिक, ती ॲसिटिक. तर बॅटरी जी असतं ते बनवण्यासाठी जी यूज केलं जातं ते सल्फ्युरिक H2SO4 सल्फ्युरिक ॲसिडचा यूज केला जातो, सल्फ्युरिक आम्ल H2SO4. ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो? विज्ञान, साहित्य, शांती की कला? ज्ञानपीठ पुरस्कार हा जो दिला जातो हा साहित्य या क्षेत्रात दिला जातो, ज्ञानपीठ पुरस्कार. लक्षात ठेवा साहित्यामध्ये दिला जातो ज्ञानपीठ पुरस्कार. 2011 जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रात पुणे आहे, मुंबई आहे, ठाणे आहे की नाशिक आहे? 2011 जनगणनेनुसार सर्वाधिक जी लोकसंख्या आहे ती कशामध्ये होती? ठाणे जिल्ह्यामध्ये. 2 नंबरवर पुणे, त्याच्यानंतर मग नाशिक, त्याच्यानंतर मुंबई आणि त्याच्यानंतर नाशिक. राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे? राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय, बाल न्यायालय ठाणेमध्ये, नाशिकमध्ये की पुण्यामध्ये? तर नाशिकमध्ये कायमस्वरूपी बाल न्यायालय सुरू करण्यात आलेलं आहे. इंदिरा पॉईंट काय आहे? भारताचे दक्षिण टोक आहे, भारताचे उत्तर टोक आहे, भारतातील सर्वात उंच स्थान आहे की पाकिस्तान भारताची सीमा आहे? इंदिरा पॉईंट हे जे आहे भारताचं दक्षिण टोक आहे. लक्षात ठेवा दक्षिण टोक जे आहे ते इंदिरा पॉईंट. महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर की गोंदिया? तर सर्वाधिक जे आहे वनक्षेत्र ते आहे गडचिरोलीमध्ये. 69% जे आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये क्षेत्र वनाखाली आहे, 69% क्षेत्र वनाखाली आहे गडचिरोली डिस्ट्रिक्टमध्ये, सर्वाधिक आहे महाराष्ट्रात वनक्षेत्र. संत तुकाराम महाराज यांची समाधी कुठं आहे? आळंदी, देहू, पंढरपूर, सातारा? संत तुकाराम महाराज यांची समाधी कुठे आहे? देहू येथे आहे. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते? संवाद कौमुदी, बंगाल गॅझेट, दर्पण की रास्त गुप्तर? भारतातील पहिले वृत्तपत्र म्हटलेलं आहे समाचारपत्र सर्वात फर्स्टवालं जे आहे ते बंगाल गॅझेट आणि मराठीतून जर म्हटलं तर दर्पण. भिल्लांचा उठाव डॅश डॅश येथे झाला, पुणे, खान्देश, मुंबई, कोकण? भिल्लांचा उठाव हा झाला कुठं? खान्देशमध्ये. भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात ही कोणी केली? विल्यम बेंटिक, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड कर्झन, लॉर्ड रिपन? तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी जी आहे भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली. कायमदारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलनं चालू केली? लॉर्ड कॉर्नवॉलिस, वॉरन हेस्टिंग, लॉर्ड वेलस्ली? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना जी आहे कायमधारा पद्धत ही सुरू केली, कायमधारा पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिस. त्याच्यानंतर कॉम्प्युटरवर, संगणकावर काही प्रश्न. विच इज द
वाईडली यूज्ड वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर इन कॉम्प्युटर, म्हणजे जे की आपण काम करतो कॉम्प्युटरवरती वर्डमध्ये त्याच्याकरिता जे सॉफ्टवेअर यूज केलं जातं ते जास्तीत जास्त कुठलं सॉफ्टवेअर यूज केलं जातं. जसं की बरेचसे वर्डचे सॉफ्टवेअर असतात, लिनक्स ओरिएंटेड ओपन वर्डसुद्धा असतो, ओपन ऑफिस असतं, एम एस ऑफिस असतं, एम एस वर्ड असतं, त्याच्यातलं कुठलं यूज केलं जातं तर एम एस वर्ड हे एम एस ऑफिसचंच एक पार्ट असतं, एम एस वर्ड यूज केलं जातं. एम एस एक्सेल इज यूज फॉर, एम एस एक्सेल असतं एम एस ऑफिसमध्येच, जे आपण ज्याच्यामध्ये आपल्याला टेबल टाईप जे आहे किंवा फॉर्म्युलेज यूज करून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं काम असतं त्याच्यामध्ये आपण एम एस एक्सेल हे यूज करतो. आणि ते कशासाठी यूज केलं जातं, स्प्रेडशीट, स्प्रेडशीटसाठी लक्षात ठेवा. इन एम एस वर्ड एफ सेवन जी फंक्शनल की आहे, वरती एफ सेवन असतं, सर्वात वरती एफ वन एफ टू अशा 12 की असतात, एफ वनपासून तर एफ ट्वेल्वपर्यंत. तर एफ सेवन कशासाठी यूज होतं, रिफ्रेश द पेज, रिफ्रेश करायसाठी पेज. एफ फाय यूज होतं मॉडिफाय द डॉक्युमेंट स्पेल चेक, स्पेलिंग चेक करिता काय होतं, एफ सेवनचा यूज होतो एम एस वर्डमध्ये. हाऊ मेनी वर्कशीट आर देअर इन अ वर्कबुक, जे एम एस वर्ड एम एस एक्सेल आहे त्याच्यामध्ये जी वर्कशीट आहे त्याच्यामध्ये वर्कबुक किती असतात, ज्या स्प्रेडशीट येतात त्याच्यामध्ये वर्कबुक किती असतात, मॅक्झिमम 255 इतके त्याच्यामध्ये वर्कबुक असतात, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर पॅकेज, कुठलं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर पॅकेज आहे असं म्हटलेलं आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर पॅकेज आहे असं म्हटलेलं आहे, कुठलं आहे याच्यातलं, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर पॅकेज, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर पॅकेज नाही आहे असं म्हणायचं होतं, इथे नॉट पाहिजे होतं. रेड हॅट लिनक्स हे जे आहे ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर पॅकेज याच्यातलं कुठलं आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, बरोबर, हे जे आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस, याच्यामध्ये लक्षात ठेवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर जे आहे याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस. वॉटरमार्क ऑप्शन इज अवेलेबल इन, कुठल्या मेनूमध्ये असतं वॉटरमार्क, इन्सर्ट, मेलिंग, रेफरन्समध्ये की डिझाईनमध्ये असते वॉटरमार्क, जे की आपलं स्लाइड शो वगैरे असतं त्याच्यावरती वॉटरमार्क आपल्याला द्यायचं असेल तर ते आपण देऊ शकतो, कशातून, डिझाईनमधून. एम एस एक्सेस जे आहे ते एक्सटेन्शन कुठलं आहे, डॉक आहे, डॉक एक्स आहे, एक्स पी एस आहे, एम डी बी आहे, हे सुद्धा एम एस ऑफिसचं जे पॅकेज असतं त्याच्यामध्ये असतं, डाटाबेससाठी यूज केलं जातं एम एस एक्सेस, जे की टेबल वगैरे स्टोअर करायचे आहे ते याच्यामध्ये स्टोअर केलं जातं एम एस एक्सेसमध्ये. आणि याचा जो एक्सटेन्शन आहे डॉट एम डी बी, तर अशा पद्धतीने हे प्रश्न आणि उत्तर जाणून घेतले. काही शंका असेल तर कमेंट करायला विसरू नका, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि काही तुमची डिमांड असेल, परीक्षा उघडलेली आहे तर परीक्षा ओरिएंटेड अजून काही तुम्हाला लेक्चर हवे असतील तर तसं कमेंट करायला विसरू नका, आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. सो धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.